नमस्कार उन्हाळा सुरू आहे मस्त कैऱ्या आले आहेत मार्केटमध्ये उन्हाही खूप तापत आहे त्यामुळे आपल्याला हवं आहे काहीतरी थंडकार आपण बनवणार आहोत कैरीचे पण तर मी घेतले आहेत दोन कैऱ्या कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना साखर काळं मीठ आणि आपलं साधं मीठ कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे वरून जर तेलकट असतील तर तो भाग नखाने कोडतडून काढायचा आहे त्यानंतर आपण तो भाग काढून टाकणार आहोत त्यानंतर पुदिना पण आपण छान धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण कोथिंबीर पण धुवून घेणार आहोत आणि हिरवी मिरची पण आपल्याला धुवून घ्यायची आहे साहित्य धुवून घेतलं की आपण व्यवस्थित त्याचं पाणी निथळून घेणार आहोत त्यानंतर आपण कैरीचं जे समोरचं टोक असतं ते तेलकट लागतं ते काढून टाकणार आहोत नंतर कैरीचे आपण तुकडे करून घेणार आहोत एकसारखे कापून घेणार आहोत त्या उन्हाळा असल्यामुळे शरीराची उष्णता इतकी वाढली आहे की आपल्याला थंडगार असं वाटतं तर मग हे एक छान ऑप्शन आहे मार्केटमध्ये कैऱ्या पण भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत तर तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा हे आपण तर मी काय केलं आहे एकसारखे के प कैरीचे तुकडे छान कापून घेतले आहे त्यानंतर आपण हे पणा करण्यास सुरुवात करणार आहोत सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकाच भांड्यात टाकून घेणार आहोत तसंही मिक्स करता येते काळं मीठ मीठ साखर तर आपण तशीही मिक्स करू शकतो पण ही चटणी जर करून घेतली तर ही आपण स्टोअर करून दोन तीन दिवस ठेवू शकतो आणि जसे लागले तसे त्याप्रमाणे वापरू शकतो तर तुम्हीही अशी नक्की ट्राय करा तर बघा हे असे एकसारखे कैरीचे तुकडे कापून घेतले की आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सगळ्या कैऱ्या टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये पुदिना पण टाकून घेणार आहोत हा पुदिना मी घरीच लावलेला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर पण त्यामध्येच टाकून घेणार आहोत मिरची मिरचीची देठ काढून मिरची पण त्यामध्येच टाकून घेणार आहोत आपल्या चवीप्रमाणे आपण मिरची स्किप पण करू शकता त्यानंतर आपण साखर त्यामध्येच टाकून घेणार आहोत यांनी काय होईल की प्रिमिक्स तयार होऊन जाईल पण मग जर तुम्हाला एकाच दिवशी सगळं करायचं नसेल तर तुम्ही हे प्रिमिक्स ठेवून द्यायचं आणि नंतर ते जसं लागलं तसं आ, पोहे खायचे दोन चार चम्मच घेऊन त्यामध्ये पाणी घालून असं तुम्ही हे पण हो तयार करू शकता आज मी तुम्हाला ही पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर बघा असं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं की हे तयार होतं आणि अशाच प्रकारे आपण थोडं घट्टसर जर काढलं तर हे आपण ठेवून पण देऊ हो शकतो त्यानंतर आपण त्यामध्येच पाणी टाकून घेणार आहोत पाणी भरपूर प्रमाणात टाकायचं आहे तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही त्यामध्ये बर्फ हो पण टाकू शकता मी या ठिकाणी माठाचे पाणीच वापरले आहे कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसतो त्यानंतर आपण पाणी भरपूर प्रमाणात टाकणार आहोत आणि थंडगार कैरीचं पण तयार आहे तर हे तुम्ही एका ग्लासमध्ये घेऊन घ्या आणि त्यानंतर आपण त्याला थोडं डेकोरेशन करणार आहोत कैरीची एक गोल फोड कापून घेतली आहे त्यानंतर हिरव्या मिरचीला थोडा काप दिला आहे त्यानंतर पुदिन्याचा पण एक थोडा शे शेंडा घेतला आहे आणि तो पण लावून घेतला आहे तुम्ही नक्की ट्राय करा मुलांनाही आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू हॅपी समोर